जागतिक महिला दिन येत्या 8 मार्चला साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागामार्फत 2 ते 8 मार्च दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी महापालिकेमध्ये महापौर डॉ कविता चोतमोल यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे. पनवेल महापालिकेचा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी 2 ते 8 मार्च दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये 2 मार्चला महापालिका व प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या वतीनं गर्भसंस्कार शिबिर, 5 मार्चला खारघर सेक्टर 7 येथे महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन व विक्री व नाट्यगृहात नृत्य आणि गायन स्पर्धा, 7 मार्च रोजी चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप आणि 8 मार्चला महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक विशेष कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिकेमध्ये महापौर डॉ कविता चोतमोल यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमहापौर सीताताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेविका सुशीला घरत, मोनिका महानवर, अनिता पाटील, संतोषी तुपे, रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडबोर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सुवर्णा दखणे, डॉक्टर शुभदा नील उपस्थित होत्या. यावेळी महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांनी 2 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती राहणार असल्याची माहिती दिली आहे. आज पनवेल महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण समितीमार्फत आणि आरोग्य समितीमार्फत येत्या 3 मार्च महिन्यामध्ये जे काही कार्यक्रम होणार आहे महिला दिनानिमित्त, त्यामध्ये विविध कार्यक्रमाच्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम येत्या 2 मार्चला होणार आहे. मग त्यामध्ये पनवेल महानगरपालिका, महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम ह्यावर्षी आम्ही घेत आहोत. ह्या कार्यक्रमात दिव्य गर्भसंस्कार से दिव्य भारत अशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमांना प्रामुख्याने ज्यांचं मार्गदर्शन आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे अशा सर्वांच्या लाडक्या नवीन पनवेलच्या गायनेकोलॉजिस्ट म्हणजे डॉक्टर नील मॅडम ह्या उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतरही मान्यवर डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट तिथे उपस्थित राहून आपलं मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर खरं या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतराव ठाकूर उपस्थित असणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमात लाभणार आहे अशा आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आणि लाडक्या हनरेबल आपल्या मिनिस्टर ऑफ स्टेट हेल्थ अँड फॅमिली डॉक्टर भारतीताई पवार ह्या उपस्थित राहणार आहेत ऑनलाईन. तरी ह्या कार्यक्रमाची नियोजनाची बैठक आज इथे पार पडत असताना ह्या बैठकीला उपस्थित सन्माननीय पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सन्माननीय आपल्या अतिरिक्त आयुक्त महोदया तृप्ती सांडगोर मॅडम, सन्माननीय महिला बालकल्याण सभापती उपस्थित हर्षदाताई इथे उपस्थित आहेत, माजी महिला बालकल्याण सभापती मोनिकाताई, कमिटीच्या सर्व मेंबर, उपायुक्त गुळवे मॅडम, दखणे मॅडम, आमच्या माजी सभापती सुशीलाताई, उपस्थित च्या प्रभाग समितीच्या सभापती संजनाताई, आमच्या माजी उपमहापौर चारुशीलाताई, इतर सर्व मान्यवर, आरोग्य विभागाचे सर्व यंत्रणा इथं उपस्थित आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमावर आमची चर्चा झालेली आहे आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी बनवूया. असेच 2-3 कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी घेतलेले होते पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी. त्यामध्ये आम्ही कॅन्सर रुग्णांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम केला, त्याचबरोबर कॅन्सर होऊ नये महिलांना त्यासाठी कार्यक्रम केला, मग HPV चेकअप असेल तेही कार्यक्रम आम्ही मॅडमच्या बरोबरीने केलेला आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला तेव्हा आला आणि त्यावेळेच्या कॅम्पमध्ये जवळजवळ 6 ते 8 महिला आम्हाला त्यांना कॅन्सरच्या पहिल्या स्टेजला आम्ही त्यांना डायग्नोस करू शकलो, जेणेकरून त्यांचा पुढे आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांचा प्राण वाचवू शकलो. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम मॅडम तुम्ही आमच्याकडे येऊन करता. सर्वप्रथम मी आपले आम्हा सर्व पालिकेच्या वतीने धन्यवाद देते की विविध असे आरोग्याचे कार्यक्रम आपण आणता की पालिकेलाही करायचे असतात, परंतु कसं होतं की पालिकेचे इतरही कार्यक्रम असतात त्यामध्ये आम्ही विसरून जातो, आरोग्य विभाग थोडा आमचा मागे राहतो, परंतु आपण असे विविध कॅन्सरवरचे कार्यक्रम असतील, समुपदेशनचे कार्यक्रम असतील, HPV सारखे कार्यक्रम आपण घेता. पुन्हा एकदा आपण आता डायबिटीस आणि गर्भवती महिलांना आणि बाळाला होणारे विविध ॲनिमिया असेल, डायबिटीस अशा रोगांवरती आज आपण उद्या येणाऱ्या 2 तारखेला चर्चा करणार आहोत, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानते. पनवेल महानगरपालिका आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, अमॉक्स, असोसिएशन ऑफ मेडिकल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक खूप छान कार्यक्रम आपण इथे आयोजित करत आहोत पनवेलमध्ये. दिव्य गर्भसंस्कार से दिव्य भारत, आज़ादी का अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर, या संदर्भात
आपल्या लाडके आदरणीय प्रधानमंत्रींनी 20 जानेवारीला प्रजापिता ब्रह्मकुमारीचं जे हेडक्वार्टर आहे माउंट आबू तिथे ऑनलाईन ह्या प्रोग्रामचं लॉन्चिंग केलं आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण दिव्य गर्भसंस्कार हा कार्यक्रम लॉन्च करतो आहे आणि त्याचं नॅशनल लॉन्चिंग आहे ते पनवेल महानगरपालिकेच्या पुढाकाराने आपण पनवेलमधून नवीन पनवेलमधून करणार आहोत. त्याचं जे कार्यक्रम जो आहे तो 2 मार्चला असणार आहे 2:00 ते 5:00 ह्या वेळामध्ये. दिव्य गर्भसंस्कार हा कार्यक्रम आपण विशेष गर्भवती महिलांसाठी आयोजित केला जातो. त्याच्यामध्ये गर्भवती महिला आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांना आपण एक साधारण संपूर्ण जनजागृती करतो, त्यांना मार्गदर्शन करतो, जेणेकरून गर्भवती महिला ह्या गर्भावस्थेमध्ये शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिक आणि इमोशनल भावनात्मकदृष्ट्या त्या सशक्त राहिल्या तर मग येणारे जे आपले बाळ आहेत ते शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ते सशक्त असतात, एम्पावर्ड असतात, त्यांच्यावर एक चांगले संस्कार होतात. जे आपले आजची जी बाळं आहेत ते उद्याचे आपले नागरिक आहेत आणि त्यांच्यातूनच आपला उद्याचा समृद्ध सशक्त भारत हा निर्माण होत असतो. आणि जे आपल्या आदरणीय प्रधानमंत्रींचं पण जे स्वप्न आहे आणि ब्रह्माकुमारीज आणि आपल्या संपूर्णच भारतवासियांचं जे स्वप्न आहे की आपला भारत एक वेळ होती की तो विश्वगुरू होता आणि परत तो विश्वगुरू बनावा, भारत हा स्वर्णिम भारत बनावा, ह्या दृष्टीने जी आत्ताची येणारी जी आपली बाळं आहेत ती उद्याची पिढी आपण जर आत्ताच सशक्त केली तर त्यांना आपण एक सशक्त भारत निर्माण करू शकतो. आणि मग ह्यासाठी आपण नुसतं मार्गदर्शन करून थांबत नाही तर त्यांच्यासाठी अनिमामुक्त भारत ज्या आपल्या भारत सरकारच्या योजना आहेत त्या खूपच उल्लेखनीय अशा योजना आहेत आणि त्या अजून समाजापर्यंत पोचत नाहीत, लोक त्याला एवढ्या गांभीर्याने घेत नसतात. तर त्यांना अनिमामुक्त भारत त्याच्या संदर्भात जनजागृती करून आपण त्या महिलांचं फ्रीमध्ये दर महिन्यालाच हिमोग्लोबिन चेकअप करणार आहोत. ही हा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण वर्षभर चालणार आहे. तर दर महिन्याला पहिला रविवार आपण 4 वाजता त्यांचं फ्री हिमोग्लोबिन चेकअप करणार. ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल त्यांना आपण फ्रीमध्ये आयनच्या टॅबलेट पण प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच वेळेला आपण गर्भवती महिलांमध्ये डायबिटीसचं पण प्रमाण आजकाल वाढत चाललं आहे आणि जेव्हा गर्भावस्थेमध्ये डायबिटीस होतो पुढे जाऊन या महिलांना त्यांच्या नंतरच्या आयुष्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते आणि या बाळांना पण पुढच्या आयुष्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. ते टाळण्यासाठी आपण डायबिटीस स्क्रीनिंग टेस्ट करतो, जी एक सिंपल स्क्रीनिंग टेस्ट असते. त्याच्यासाठी त्यांना फास्टिंग वगैरे उपाशीपोटी येण्याची गरज नसते. जेव्हा पण कोणतीही महिला येते आपण त्यांना 75 ग्रामचं ग्लुकोज पावडर पिण्यासाठी देतो. त्याच्यानंतर 2 तासाने त्यांची एक फक्त ब्लड टेस्ट केली जाते. ती जर 140 आत असेल तर त्या महिलेचं नॉर्मल आहे आणि जर 140 ते 200 मध्ये असेल तर प्री डायबिटिक, म्हणजे त्यांना पुढे जाऊन डायबिटीस होऊ शकतो, आणि 200 वर असेल तर त्यांना डायबिटीस आहे आणि त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो. तर ह्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण त्याच्यामध्ये आयोजन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.